माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटेळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. या ओळी ज्या कवींनी लिहिल्या, या महान कवी कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा दिवस. यांनी अनेक कविता संग्रह कथा साहित्याने वाचकांच्या मनात चेतनेचा अग्नि फुलवला. कुसुमाग्रजांच्या स्मृतीस वंदन करून सुरुवात करूया. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील थोर कवी आणि थोर लेखक आहेत. हे पहिले मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत. मराठी ही काय कालपर्वा जन्माला आलेली भाषा नाही. मराठीला हजारो वर्षांचा समृद्ध आणि श्रीमंत इतिहास आहे. मराठी भाषेचा उदय हा संस्कृत भाषेच्या प्रवाहाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला. मराठीचा प्रथम शब्द स्वरूपात 1600 ताम्रपटात उल्लेख आढळतो. तसेच सातवहन यादव काळापासून मराठीचा वावर सुरू आहे. जगात बोलल्या जाणाऱ्या जवळपास 5500 भाषांमध्ये 15व्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. भारतातील 4थ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा. भारतातील संविधानाकडून मान्यता प्राप्त 22 भारतीय भाषांत मराठीचा समावेश आहे. महाराष्ट्र, दीव दमन, दादरा नगर हवेली तसेच गोवा, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड आणि विदेशातही मराठी बोलली जाते. मराठीच्या तसे काही बोलीभाषाही आहेत, जसे वराडची वराडी, कोकणची कोकणी, अहिराणी, डांगी, खानदेशची खानदेशी, हळबी, नागपूरची नागपुरी, चितपावनी, वारली, मालवणी, ठाकरी, मावची, भिल्ली, कोरकू, दख्खनी, माडिया, कोल्हापुरी, सोलापुरी आणि बरेच. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत एकनाथ यांच्या साहित्याने मराठीला समृद्ध केले. विष्णुदास भावे, गोविंदाग्रज, भारा तांबे, केशवसुत, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे, राजन गवस, रंगनाथ पाठारे, रार बोराडे, शिवाजी आळेकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, सुरेश भट, वपू काळे, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, पु ल देशपांडे अशा अनेक साहित्यिकांच्या साहित्याने मराठी भाषेचा जगभर प्रसार झाला. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी.